नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तार सूत्रे म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युले पार्ट टू बघणार आहोत. पार्ट वनमध्ये आपण पाहिलं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस दोन ए बी प्लस बी स्क्वेअर, त्याच्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस दोन ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि नंतर एका कंसात ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी असेल तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर, अशा पद्धतीनं एक्सपान्शन होतं हे आपण पाहिलं. आता पुढचा भाग पाहूया. समजा एका कंसात एक्स प्लस ए आणि दुसऱ्या कंसात एक्स प्लस बी असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं होतं पाहूया. आता इथं दोन द्विपदे आणि त्यांच्यामध्ये फर्स्ट टर्म कॉमन आहे आणि दुसऱ्या दोन टर्म वेगवेगळ्या आहे, तर पाहूया याचं एक्सपान्शन कसं होतं. तर आपण पहिल्यांदा ह्या फर्स्ट टर्मने पूर्ण दुसऱ्या द्विपदीला मल्टिप्लाय करूया, एक्स इंटू एक्स प्लस बी प्लस ह्या एने नंतर पूर्ण द्विपदीला गुणूया. आता प्रत्यक्ष गुणाकार करूया, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू बी एक्स बी होतं, मी बी एक्स लिहितो, ए इंटू एक्स ए एक्स प्लस ए इंटू बी ए बी. आता बी एक्स ए एक्स मी ए एक्स अगोदर घेतो, बी एक्स नंतर घेतो, एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स अगोदर घेतो प्लस बी एक्स प्लस ए बी. आता तुम्ही जर पाहिलं तर ए एक्स आणि बी एक्समध्ये एक्स कॉमन आहे तो कॉमन काढतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स कॉमन काढल्यानंतर होईल ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. तर अशा पद्धतीनं एक्स प्लस ए आणि एका कंसात एक्स प्लस बी असेल तर जी कॉमन टर्म असते तिचं पहिल्यांदा स्क्वेअर प्लस ह्या ज्या डिफरंट टर्म आहेत त्यांची बेरीज गुणिले फर्स्ट टर्म, नंतर प्लस ज्या डिफरंट टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन. आता जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे त्याच्यावर प्रत्यक्ष उदाहरण सोडूया. आता पहिलं उदाहरण थ्री एक्स प्लस फोर वाय, दुसऱ्या कंसात थ्री एक्स प्लस फाईव्ह वाय. इथं थ्री एक्स कॉमन आहे आणि फोर वाय आणि फाईव्ह वाय डिफरंट आहे. तर ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार सोडूया. पहिल्यांदा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, इथं फर्स्ट टर्म आहे थ्री एक्स, थ्री एक्सचा स्क्वेअर प्लस आता फर्स्ट टर्म तर हे जे डिफरंट टर्म आहे त्यांची ऍडिशन इंटू फर्स्ट टर्म. आता इथं डिफरंट टर्म आहे फोर वाय प्लस फाईव्ह वाय इंटू फर्स्ट टर्म थ्री एक्स. नंतर ज्या डिफरंट टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, इथं फोर वाय आणि फाईव्ह वाय डिफरंट टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन फोर वाय इंटू फाईव्ह वाय. आता इथं थ्री एक्सचा स्क्वेअर होईल तीनचा वर्ग नऊ, एकचा एक स्क्वेअर. आता फोर वाय प्लस फाईव्ह वाय ते होईल नाईन वाय, नाईन वाय इंटू थ्री एक्स प्लस आता इथं गुणाकार आहे चार पंचे वीस, वाय इंटू वाय होईल वाय स्क्वेअर. आता नाईन एक्स स्क्वेअर प्लस इथं नऊ आणि तीन, नऊ त्रिक सत्तावीस, वाय एक्स किंवा आपण एक्स वाय सुद्धा लिहूया प्लस ट्वेंटी वाय स्क्वेअर. याच्यावरचं दुसरं उदाहरण पाहूया. इथं एम मायनस फोर दुसऱ्या कंसात एम प्लस सिक्स, तर इथं कॉमन टर्म आहे एम आणि ह्या मायनस फोर आणि प्लस सिक्स ह्या डिफरंट आहेत. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे एमचा स्क्वेअर प्लस ह्या ज्या डिफरंट टर्म आहेत त्यांची ऍडिशन मायनस फोर प्लस सिक्स इंटू फर्स्ट टर्म म्हणजे इथं फर्स्ट टर्म आहे एम आहे प्लस ह्या ज्या टर्म आहे डिफरंट टर्म त्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस फोर इंटू सिक्स. आता एम स्क्वेअर आता यांची ऍडिशन सिक्स मायनस फोर इल टू एम प्लस टू एम आणि इथं मायनस फोर इंटू सिक्स यांचा गुणाकार येईल साई चौक चोवीस. पुढचा एक्सपान्शन फॉर्म्युला पाहूया, ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर कशा पद्धतीने त्याचं एक्सपान्शन होईल. तर आपण ए प्लस बी त्याचा क्यूब असं लिहू शकतो की ए प्लस बीचा तीन वेळा गुणाकार म्हणजे ए प्लस बी ए प्लस बी आणि ए प्लस बी. त्याच्यानंतर आता हे ए प्लस बी मी तसंच लिहितो. आता हे ए प्लस बी म्हणजे दोनदा गुणाकार असेल तर आपण लिहितो ए प्लस बीचा स्क्वेअर. त्याच्यानंतर आता हे ए प्लस बी मी तसंच ठेवतो. आता ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण एक्सपान्शन फॉर्म्युला पाहिला, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट टर्म
इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म चा स्क्वेअर हा काल हा याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण हा एक्सपेन्शन फॉर्म्युला पाहिला. आता इथं ही द्विपदी आहे ती त्रिपदी आहे, तर ह्या प्रत्येक पदाने ह्या त्रिपदीला गुणूया. पहिल्यांदा ए ने गुणूया, ए इंटू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस ह्या बी ने पण प्रत्येक टर्मला गुणूया, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर होईल ए क्यूब प्लस इथं टू इंटू ए होईल ए स्क्वेअर आणि बी तसाच प्लस आता ह्या ए ने बी स्क्वेअरला गुणलं तर होईल ए बी स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं बी इंटू ए स्क्वेअर होईल ए स्क्वेअर बी, त्याच्यानंतर बी इंटू टू ए बी होईल टू ए, नंतर बी इंटू बी होईल बी स्क्वेअर, त्याच्यानंतर बी इंटू बी स्क्वेअर होईल बी क्यूब. त्याच्यानंतर आता पाहूया लाईक टर्म, आपण लाईक टर्मची बेरीज करूया. इथं टू ए स्क्वेअर बी आहे, इथं ए स्क्वेअर बी आहे, त्यांची बेरीज होईल थ्री ए स्क्वेअर बी. त्याच्यानंतर इथं ए बी स्क्वेअर आहे, इथं टू ए बी स्क्वेअर आहे, यांची बेरीज होईल थ्री ए बी स्क्वेअर. त्याच्यानंतर बी क्यूब तसाच. म्हणजे जर ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर जे एक्सपान्शन होतं त्याच्यामध्ये फर्स्ट टर्मचा क्यूब, त्याच्यानंतर प्लस थ्री इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस थ्री इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि नंतर लास्ट टर्म राहील सेकंड टर्मचा क्यूब, अशा पद्धतीने त्याचं एक्सपान्शन होतं. ह्या फॉर्म्युल्यावर आधारित एक उदाहरण पाहूया. इथं के प्लस फोर ब्रॅकेटचा क्यूब असेल तर इथं फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे के चा क्यूब येईल, त्याच्यानंतर थ्री इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म इथं के चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म फोर प्लस थ्री इंटू फर्स्ट टर्म के प्लस सेकंड इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे फोरचा स्क्वेअर आणि लास्टला सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे फोरचा क्यूब. आता के क्यूब तसंच ठेवूया. इथं प्लस थ्री इंटू फोर ट्वेल्व के स्क्वेअर प्लस इथं चारचा वर्ग सोळा, सोळ त्रिक अठ्ठेचाळीस के, त्याच्यानंतर इथं चारचा क्यूब, चारचा क्यूब इन सिक्स्टी फोर. ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर कशा पद्धतीने एक्सपान्शन होईल पाहूया. आता ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, ए मायनस बी ए मायनस बी ए मायनस बी असं तीन वेळा गुणाकार लिहू शकतो. त्याच्यानंतर हे ए मायनस बी तसंच ठेवलं मी. या दोन्हींचा गुणाकार म्हणजेच आपण ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असं पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ए मायनस बी, आता याचं एक्सपान्शन माहिती आहे, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस टू इंटू ए इंटू बी प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर अशा पद्धतीनं त्याचं एक्सपान्शन करत असतो. आता इथं ह्या ए मायनस बी ने आपण याला मल्टीप्लाय करूया. पहिल्यांदा ए ने पूर्ण ह्या त्रिपदीला मल्टीप्लाय करूया, मायनस नंतर ह्या मायनस बी ने पूर्ण ह्या त्रिपदीला मल्टीप्लाय करूया. आता इथं ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब मायनस आता इथं टू ए इंटू ए स्क्वेअर आणि बी तसाच प्लस ए इंटू बी स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर होईल. इथं मायनस बी इंटू ए स्क्वेअर होईल, आता ए स्क्वेअर मी अगोदर घेतो मायनस ए स्क्वेअर बी. त्याच्यानंतर मायनस बी इंटू मायनस टू ए बी, इथं मायनस मायनस प्लस होईल, टू ए तसंच ठेवतो आणि बी इंटू बी बी स्क्वेअर होईल. त्याच्यानंतर मायनस बी इंटू बी स्क्वेअर होईल मायनस बी क्यूब. त्याच्यानंतर आता लाईक टर्म्सची आपण बेरीज करूया. आता इथं मायनस टू ए स्क्वेअर बी आणि इथं मायनस ए स्क्वेअर बी यांची बेरीज होईल मायनस थ्री ए स्क्वेअर बी. त्याच्यानंतर इथं ए बी स्क्वेअर आहे, इथं टू ए बी स्क्वेअर आहे, त्यांची बेरीज होईल थ्री ए बी स्क्वेअर आणि नंतर मायनस बी क्यूब तसंच. म्हणजे जर ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर होईल फर्स्ट टर्मचा क्यूब नंतर मायनस थ्री फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस थ्री इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस सेकंड टर्मचा क्यूब अशा पद्धतीने याचं एक्सपान्शन होईल.
या एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर आधारित एक उदाहरण पाहूया. इथं 2m-5 ब्रॅकेटचा क्यूब असेल तर इथं आपण पहिल्यांदा फर्स्ट टर्मचा क्यूब, इथं फर्स्ट टर्म 2m आहे त्याचा क्यूब, नंतर मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2mचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, सेकंड टर्म 5, इथं प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म, 3 इंटू फर्स्ट टर्म इथं 2m आहे, इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर, नंतर मायनस सेकंड टर्मचा क्यूब, इथं इथं सेकंड टर्म आहे 5चा क्यूब. आता इथं 2mचा क्यूब येईल, 2चा घन आहे तो 8m³, मायनस आता इथं 3 इंटू 2mचा स्क्वेअर, 2चा वर्ग 4, mचा स्क्वेअर m² इंटू 5, प्लस 3 इंटू 2m, इथं 5चा वर्ग 25, मायनस 5चा घन 125. आता 8m³ सोपं रूप देऊया आपण याला. आता सहगुणकांचा गुणाकार करूया, 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60m² प्लस आता 25 दुना 50, 50 त्रिक 150, मायनस 125, इथं 150m मायनस 125. पुढचा एक्सपान्शन फॉर्म्युला पाहूया. कंसामध्ये a+b+c ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर एक्सपान्शन कशा पद्धतीने होतं पाहूया. आता a+b+c चा स्क्वेअर आपण दोनदा लिहू शकतो, a+b+c इंटू a+b+c. त्याच्यानंतर आता ह्या प्रत्येक टर्मने ह्या पूर्ण या त्रिपदीला गुणूया. पहिल्यांदा a ने गुणूया पूर्ण त्रिपदीला, a इंटू a+b+c प्लस नंतर आता b ने पूर्ण ह्या त्रिपदीला गुणूया, a+b+c. त्याच्यानंतर c ने पूर्ण ह्या त्रिपदीला गुणूया, c इंटू a+b+c. आता करूया गुणाकार, a ने पहिल्यांदा प्रत्येक पदाला गुणूया, a इंटू a² a इंटू b a इंटू c. नंतर आता b ने प्रत्येक पदाला गुणूया, b इंटू a होईल, मी ab लिहितो. त्याच्यानंतर b इंटू b² त्यानंतर b इंटू c प्लस आता c इंटू ca होईल, मी ac लिहितो. c इंटू cb होईल, मी bc लिहितो. प्लस c इंटू c² आता जे स्क्वेअर आहे ते मी स्टार्टला घेतो. इथं a² आहे, b² आहे, c² आहे, ते स्टार्टला घेतले, a² प्लस b² प्लस c². त्याच्यानंतर या ठिकाणी इथं ab आहे, ab प्लस ab होईल 2ab. त्याच्यानंतर इथं bc आहे, इथं bc आहे, bc प्लस bc होईल 2bc. त्याच्यानंतर इथं ac आहे आणि इथं ac आहे, ac प्लस ac होईल 2ac. म्हणजे अशा पद्धतीचा जर असेल a+b+c तीन पद असतील त्यांचा स्क्वेअर असेल तर पहिल्यांदा प्रत्येक पदाचा स्क्वेअर होतो a² + b² + c². त्याच्यानंतर 2 × (1st term) × 2nd term प्लस 2 × (2nd term) × 3rd term प्लस 2 × (1st term) × 3rd term अशा पद्धतीने याचं एक्सपान्शन होतं. ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर आधारित एक आपण प्रॉब्लेम सोडूया. इथं 2p+q+5 चा स्क्वेअर जर असेल तर आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर पहिल्यांदा करतो. 2p चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस आता मी खालच्या वेळेला घेतो 2 × 1st term × 2nd term. आता 2 × 1st term आहे 2p, सेकंड टर्म आहे क्यू, त्याच्यानंतर 2 × 2nd term × 3rd term. आता 2 × 2nd term आहे क्यू, थर्ड टर्म आहे 5, नंतर 2 × 1st term × 3rd term. आता फर्स्ट टर्म 2p × 3rd term 5, 2p × 5. आता हे सोडूया, सोपं रूप देऊया. 2p चा स्क्वेअर 4p² प्लस q² प्लस 5 चा वर्ग 25 प्लस आता यांचा गुणाकार 2 × 2 = 4. इथं 2p पाहिजे, चुकून क्यू झालं होतं.
दून चार पी क्यू, त्याच्यानंतर इथं पाच दून दहा क्यू प्लस इथं बे दून चार, चार पंचे वीस पी। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एकूण सात विस्तार सूत्रे म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युले पाहिले। ह्या विस्तार सूत्रांवरील किंवा एक्सपान्शन फॉर्म्युल्यावरील जे प्रॉब्लेम स्कॉलरशिप परीक्षेला विचारले जातात ते सोडवण्यासाठी ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यांचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।